नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण नोव्हेंबर महिन्यातील घडलेल्या घटना तसेच चालू घडामोडी याविषयी काही प्रश्न पाहणार आहोत. चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक एक. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते खालीलपैकी कोणाच्या 125व्या जयंतीनिमित्त नुकतेच एक स्मारक नाणे प्रकाशित करण्यात आले आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, परमहंस योगानंद. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते परमहंस योगानंद यांच्या 125व्या जयंतीनिमित्त एक स्मारक नाणे तयार करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक दोन. द अनक्वायट रिव्हर अ बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्रा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अरुप ज्योती सैकिया. द अनक्वायट रिव्हर अ बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्रा या पुस्तकाच्या लेखिका आहेत अरुप ज्योती सैकिया. प्रश्न क्रमांक तीन. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, एक नोव्हेंबर. एक नोव्हेंबर हा दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक चार. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळणारा भारतीय खेळाडू कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, रोहित शर्मा. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळणारा रोहित शर्मा हा एक खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पाच. राष्ट्रकुल कायदा मंत्री यांची द्विवार्षिक परिषद नुकतीच खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, कोलंबो. राष्ट्रकुल कायदा मंत्री यांची द्विवार्षिक परिषद कोलंबो या शहरात आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक सहा. खालीलपैकी कोणता दिवस नुकताच महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, पाच नोव्हेंबर. पाच नोव्हेंबर हा दिवस नुकताच महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक सात. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने चेन्नई ते कन्याकुमारी औद्योगिक कॉरिडॉरसाठी $451 मिलियन कर्ज प्रदान करण्याची घोषणा केलेली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, आशियाई विकास बँक. आशियाई विकास बँक या आंतरराष्ट्रीय संघटनेने चेन्नई ते कन्याकुमारी औद्योगिक कॉरिडॉरसाठी $451 मिलियन कर्ज प्रदान करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक आठ. खालीलपैकी कोणत्या राज्याने भ्रष्टाचाराच्या तक्रारीसाठी मदत सेवा म्हणून 1400 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याने भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी मदत सेवा म्हणून 1400 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक नऊ. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने फायलेरिया या आजाराविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू केली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्य सरकारने फायलेरिया या आजाराविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक दोन, योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक दहा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019 खालीलपैकी कोणता देश पहिल्या स्थानावर आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, स्वित्झर्लंड. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019 स्वित्झर्लंड हा देश पहिल्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक अकरा. फॉर्च्यून मासिकाने जाहीर केलेल्या बिझनेस पर्सन ऑफ द इयर 2019 या यादीत खालीलपैकी कोण पहिल्या क्रमांकावर आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, सत्या नडेला. फॉर्च्यून मासिकेने जाहीर केलेल्या बिझनेस पर्सन ऑफ द इयर 2019 या यादीत सत्या नडेला हे पहिल्या क्रमांकावर आहेत. ते मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. प्रश्न क्रमांक बारा. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 1 जानेवारी 2020 सिंगल यूज प्लास्टिक संपूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, केरळ. केरळ राज्य सरकारने 1 जानेवारी 2020 सिंगल यूज प्लास्टिक संपूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पर्याय क्रमांक चार, योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तेरा. 2019 इंदिरा गांधी शांती पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, डेव्हिड एटेनबरो. 2019 इंदिरा गांधी शांती पुरस्कारासाठी डेव्हिड एटेनबरो यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 15.
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्याची अक्षय ऊर्जा उत्पादन क्षमता 2022 वर्षापर्यंत 30 गिगावॅट करण्याची घोषणा केली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरात. गुजरात राज्य सरकारने त्यांच्या राज्याची अक्षय ऊर्जा उत्पादन क्षमता 2022 वर्षापर्यंत 30 गिगावॅट करण्याची घोषणा केली आहे. प्रश्न क्रमांक 16. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा टप्पा गाठणारी भारताची पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्मृती मंधाना. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीने 2000 धावांचा टप्पा गाठणारी भारताची पहिली महिला क्रिकेटपटू म्हणजे स्मृती मंधाना ही आहे. प्रश्न क्रमांक 17. टायगर ट्रम्प भारत व अमेरिका या दोन देशांचा संयुक्त लष्करी युद्ध सराव नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यात संपन्न झाला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश. टायगर ट्रम्प भारत व अमेरिका या दोन देशांचा संयुक्त लष्करी युद्ध सराव नुकताच आंध्र प्रदेश या राज्यात संपन्न झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18. दिल्ली या शहरातील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी भारताने खालीलपैकी कोणत्या देशातील वैज्ञानिकांसोबत एक सामंजस्य करार केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्रिटन. दिल्ली या शहरातील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी भारताने ब्रिटन या देशातील वैज्ञानिकांसोबत एक सामंजस्य करार केला आहे. प्रश्न क्रमांक 19. NCC 71वा स्थापन दिवस नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24 नोव्हेंबर. NCC 71वा स्थापन दिवस 24 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. 2020 शांघाई सहकार्य संघटनेची बैठक खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. 2020 शांघाई सहकार्य संघटनेची बैठक भारत या देशात आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर हा दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 22. ग्रीन पॅल्टिनम रेटिंग प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिकंदराबाद. ग्रीन प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्टेशन आहे सिकंदराबाद. प्रश्न क्रमांक 23. न्यायमूर्ती रविरंजन यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झारखंड. न्यायमूर्ती रविरंजन यांची नुकतीच खालीलपैकी झारखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता दिवस महिला उद्योजकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19 नोव्हेंबर. 19 नोव्हेंबर हा दिन महिला उद्योजकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 25. श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोटाबाया राजपक्षे. गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंका देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. प्रश्न क्रमांक 26. 2019 सुलतान अजलन शाह हॉकी कप ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया या देशाने 2019 सुलतान अजलन शाह हॉकी कप ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूला नुकतेच वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दलीला मोहम्मद. दलीला मोहम्मद यांना नुकतेच वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 28. 8वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात संपन्न झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मणिपूर. 8वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट नुकतेच मणिपूर या राज्यात संपन्न झाले आहे. प्रश्न क्रमांक 29. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर जब्बार पटेल. डॉक्टर जब्बार पटेल यांना 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. हँड इन हँड हा भारताचा द्विपक्षीय सैन्य अभ्यास खालीलपैकी कोणत्या देशासोबत आयोजित करण्यात येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चीन. हँड इन हँड हा भारताचा द्विपक्षीय सैन्य अभ्यास चीन या देशासोबत आयोजित करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 31. जपान सरकारचा प्रतिष्ठित डेमिंग पुरस्कार 2019 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वेणू श्रीनिवासन. वेणू श्रीनिवासन यांना जपान सरकारचा प्रतिष्ठित डेमिंग पुरस्कार 2019 प्रदान करण्यात आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 32, 31वा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चंडीप्रसाद भट्ट। 31वा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार हा चंडीप्रसाद भट्ट यांना प्रदान करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 33, प्रवीण जगन्नाथ यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मॉरिशस। प्रवीण जगन्नाथ यांची मॉरिशस या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे। प्रश्न क्रमांक 34, टाटा ट्रस्टने तयार केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट अहवालात न्यायदानाच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र। टाटा ट्रस्टने तयार केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट अहवालात न्यायदानाच्या बाबतीत महाराष्ट्र हे राज्य प्रथम स्थानावर आहे। प्रश्न क्रमांक 35, 2019 या सालासाठीचा राजा राम मोहन राय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुलाब कोठारी। गुलाब कोठारी यांना 2019 सालासाठीचा राजा राम मोहन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 36, विश्व पत्रकार स्वतंत्रता यादी 2019 सलग तिसऱ्या वेळी पहिले स्थान मिळवणारा देश कोणता आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नॉर्वे। विश्व पत्रकार स्वतंत्रता यादी 2019 सलग तिसऱ्या वेळी पहिले स्थान मिळवणारा देश आहे नॉर्वे। प्रश्न क्रमांक 37, एशियन देशाच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झाली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बँकॉक। एशियन देशाच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक नुकतीच बँकॉक या शहरात संपन्न झालेली आहे। प्रश्न क्रमांक 38, कोणत्या देशाने 21व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड मिश्र जोडी प्रकारात सुवर्णपद पटकावले आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत। अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या भारतीय जोडीने थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या 21व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड मिश्र जोडी प्रकारात सुवर्णपद पटकावले आहे। या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदके जिंकली आहेत। प्रश्न क्रमांक 39, जागतिक उत्तेजक चाचणी संस्थेने डॅश या देशावर जागतिक खेळांसाठी 4 वर्षाची बंदी घातली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रशिया। जागतिक उत्तेजक चाचणी संस्थेने रशिया देशावर जागतिक खेळांसाठी 4 वर्षाची बंदी घातली आहे, त्यामुळे रशियाला पुढच्या 2 ऑलिम्पिक स्पर्धेत तसेच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही। प्रश्न क्रमांक 40, भारत श्रीलंका यांच्या दरम्यान चालणारा मित्रशक्ती नावाचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम डॅश येथे होणार आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुणे। भारतीय भूदल आणि श्रीलंकेचे भूदल यांच्या दरम्यान चालणारा मित्रशक्ती 2019 नावाचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम 1 ते 14 डिसेंबर 2019 या कालावधीत पुणे येथे आयोजित केला जाणार आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।